आता हे कोणाला जोडे मारणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं का स्वतःच जोड्याने आपलं तोंड थोबड फोडून घेणार आहेत? कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा, आम्ही काय बघायला येत नाही. पण एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. आणि ज्या एका मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलतायत की शिवसैनिक नव्हतेच, तर त्यांनी अडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे मुलाखत आहे ती आज सुद्धा माझ्याकडे, ती मुलाखत ऐकावी. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ती लोक जी घुमटावर चढली होती ती मराठी बोलणारी होती आणि ते प्रमोद महाजन काही किंवा कोणाचं ऐकायच्या मानसिकतेत नव्हते नव्हते. मला म्हणजे जसं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या आदर आहे, तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरचं ऋण हे कोणी पुसूच शकत नाही. एक तर मिंड्यानी जे कल्याणमध्ये नाटक केलं होतं माझ्या समोर कल्याण महापालिकेच्या सभेत की भारतीय जनता पक्ष शिवसैनिकांवरती जो अन्याय करतो आहे तो मला बघवला जात नाही म्हणून मी माझा राजीनामा मी तुमच्या हातामध्ये देत आहे. त्यांना माहित आहे, माहित होतं तेव्हा. पण आता तो जर का शिवसैनिकांवरती होणारा अत्याचार भाजप करत होता आणि तुम्हाला सहन होत नव्हता, पण भारतीय जनता पक्ष किंवा भरकटलेला जनता पक्ष जो बाळासाहेबांचा अपमान करतोय त्यांच्यासोबत तुम्ही किती दिवस त्यांचे तळवे चाटत राहणार आहात हे तुम्ही पहिले सांगा आणि नंतर मग बाळासाहेबांचे नाव आणि मग फोटो लावा. नाहीतर तुम्हाला बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्याचा आणि शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची लायकी नाही हे मी ठामपणाने आणि स्पष्टपणे सांगतोय. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते, तर ते शिवसेना म्हणून नव्हते तर सगळे हिंदू म्हणून होते, ते शिवसेना शिवसेनेचे म्हणून नव्हते ते विश्वहिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते. आणि संजय राऊत जे वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते, संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झीमध्येही म्हटलेलं आहे आणि पुन्हा म्हणेन. पण शिवसेनेचा संबंध नाही आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता कधी नसेल हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही. तुमची अपेक्षा काय की चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा? नाही नाही नाही, त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांची हकालपट्टी करावी. आणि नाही तर जे बसलेले आहेत तिकडे मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेबांचे विचारवाले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला, त्याच्या आधी दोनदा संघर्ष झाला आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले, ते सगळे विश्व हिंदू परिषद नेतृत्वाखाली झाले. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली. म्हणजे त्याही वेळेला ढाचा पडला तेव्हाला भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो, मी होतो विद्यार्थी परिषदेत, आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी विद्यार्थी परिषद. ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती, शिवसेनेनं त्यात पडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रामजन्मभूमीला जातात, काही तास उलटत नाहीत तोपर्यंत चंद्रकांत पाटलांचे विधान येतं. तुम्ही म्हणजे काय वाटतं तुम्हाला की असं अचानक एकदम त्यांचं त्यांचं, मला असं वाटतं की त्यांना आता हे जे मनावर ओझं ठेवून दगड बसवलेला आहे तो आता जड व्हायला लागलेला आहे आणि सहनही होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षातल्या इथल्या नेतृत्वाची झालेली आहे की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, त्याच्यामुळे आता हे ओझं उतरवायचं कसं? स्पेसिफिक प्रश्न संजय राऊत त्याला कुठे होते हाय, त्यात शिवसेना कुठे होती, बाळासाहेबांचा रोल करा, बाळासाहेबांबद्दलचा अनादाराचं पाप आम्ही कधी करणारच नाही आणि त्यामुळे त्याच क्लिपमध्ये मग तेही उल्लेख करा ना, तो दाखवा की मी प्रचंड आदराने म्हटलंय की बाळासाहेबांनी काय केवळ उद्धवजींची प्रॉपर्टी नाही आमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे. मी इतके दिवस का शांत राहिलो कारण ह्यांचा जो मी मागे म्हटलं होतं की हा सगळ्या बुरखा आहे, हिंदुत्वाचा यांचा बुरखा आहे, त्या बुरख्याच्या आतला ह्यांचा अत्यंत हिडीस विकृत चेहरा हा त्यांचा लोकांसमोर येऊ द्या, तो आता यायला लागलेला आहे.
एकदा लोकांना ते कळू दे, नाहीतर आपण अधिक प्रतिक्रिया पटकन दिली तर तो जे त्यांचं खरं रूप आहे ते आता हळूहळू स्वतःच ते स्वतः बुरखा उतरत चाललेले आहेत, त्याच्यामुळे ते लोकांसमोर येऊ देत. ज्यावेळेला मी प्रदेश अध्यक्ष असतो, ज्यावेळेला मी म्हणतो की आता पार्टीची भूमिका मांडायला मी बसलेलो आहे, त्यावेळी ती पार्टीची भूमिका असते, अदरवाईज ती माझी व्यक्तिगत भूमिकाच असते.